इंडियन पनोरमा इफी 51th इंटरनैशनल फिल्म फेस्टिवल गोवा खिसाची त्याची निवड झालेली आहे. ही माझी डेब्युटंट शॉर्ट फिल्म आहे आणि प्रत्येक एक निदर्शकाचं स्वप्न असतं की आपली फिल्म इफी या प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात यावी. आणि ही डेब्युटंटमध्ये फिल्म लागली कारण की वर्षभर खूप साऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये खिसा रिकग्नाईज झाली, खूप सारं वाहवा झाली, त्याच्याबद्दल लिहिण्यात आलं. डल्फिनला वर्ल्ड प्रीमियर त्याला भेटलं, धर्मशाळेला पण वर्ल्ड प्रीमियरला दाखवण्यात आलेली आहे आणि खूप साऱ्या इस्तबूल दादासाहेब फाळके अवॉर्ड खूप सारे अवॉर्ड भेटल्यानंतर भारतामध्ये इफीला सिलेक्ट होणं एक फार मोठा एक मान आहे. आणि येत्या जानेवारीला 18 तारखेला त्याचं स्क्रीनिंग होत आहे गोवामध्ये. खिसाची गोष्ट सर्वांना त्याचं कौतुक आहे किंवा एक नाही का त्याचं काय म्हणतात त्याला, सर्वांना ती गोष्ट ऐकायची आहे. पण गोष्ट ही छोटीशी आहे. एक छोट्याच्या खेड्यागावामध्ये एक छोटासा मुलगा असतो आणि तो छोटा खिसानं शिवता मोठा खिसा शिवतो आणि त्याच्या खिशा मोठ्या खिशामध्ये त्याचं सर्व दडलेलं असतं, गारगोट्या, लेखन, नाणी. आणि त्या मोठ्या खिशाचं ती गोष्ट दडलेली आहे खिसा या शॉर्ट फिल्मची. या शॉर्ट फिल्मची कास्टिंग एकच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये जे प्रमुख भूमिका केलेली आहे मुलाच्या बापाचा रोल कैलाश वाघमारे, तो स्वतः एक एक्स्ट्रॅबिस्ट ॲक्टर आहे आणि मराठी आणि हिंदी सिनेमामध्ये चांगलं काम केलेलं आहे त्याने. आता त्याची एक तानाजी फिल्म म्हणून गेली होती. त्यासोबत मीनाक्षी राठोड आहे, राठोड ती पण सिरियलमध्ये बऱ्यापैकी काम करते. श्रुती आहे आणि शेषपाल गणवीर म्हणून एक आहे. आणि विशेष म्हणजे यातली जी कास्टिंग आहे, एक लहान मुलाची कास्टिंग, त्या कास्टिंगला थोडा एक वेळ लागला. कमीत कमी 1 या 2 महिने मी सतत माझ्या गावाला अकोला इथं प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्या कास्टिंगला बघत होतो आणि एक तिकडच्या मुलाला एक शाळेतून घेऊन त्याचं एक वर्कशॉप घेऊन त्याला एक ट्रेन करण्यात आलं. आणि त्यानंतर ज्या जो रिझल्ट आला फिल्ममध्ये खिशामध्ये त्याच्या कास्टिंगचा, तो बघण्यासारखा आहे. या फिल्मचा विषय कसा सुचला सर्व लोक मला विचारतात. मी एक वेगळी शॉर्ट फिल्म करत होतो डायरेक्ट आणि त्यासाठी मी त्या एका छोट्याशा रोलसाठी कैलाश वाघमारे याला बोलवलं होतं आणि मी डिस्कस करत होतो. आणि डिस्कस करत असताना त्यांनी एक सेंट्रल आयडिया कुठे ते लॉगलाईन मला या फिल्मची सांगितली होती. आणि ते लॉगलाईन नंतर मी कैलाशला तेच म्हटलं की आपण ही फिल्म नाही, ही फिल्म करतो आहे. त्यानंतर त्यांनी या संपूर्ण चित्रपटाची कथा लिहिली आणि कथा लिहिल्यानंतर स्क्रीन प्ले लिहिण्यात आला आणि खिसा त्यानंतर बनली. खिसा या शॉर्ट फिल्मचं वेगळे पण जर म्हणाल तर त्याचं एक तर त्याचं कास्टिंग, मुलाची कास्टिंग, आणि ही फिल्म पूर्ण रॉ वाटतं. आणि लोकेशन पण या फिल्मचं एक कॅरेक्टर आहे, वेगळे पण आहे. कारण की हे एक माझं स्वतःचं गाव आहे अकोला जिल्ह्यामध्ये. माझं स्वतःचं एक अमानतपूर म्हणून एक गाव आहे बाळापूर, अमान इथे एक शूट करण्यात आले. आणि तुम्ही जर पडद्यावर बघितलं तर कॅरेक्टर वाटतं. आणि दुसरं म्हणजे कंटेंट, या फिल्मची कंटेंट स्टोरी आणि ज्या प्रकारे ही फिल्म सांगण्यात आलेली आहे. आणि दुसरं म्हणजे कुठेही स्पूड फिनिंग नाही आहे फिल्मला, म्हणजे कुठेही उपदेश नाही, कुठेही तुम्हाला हे नाही आहे की हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. एक विज्युअल ट्रिक आहे हे फिल्म, बऱ्याच लोकांनी पाहिल्यानंतर तोच सर्वांचा एक हे आहे की हे विज्युअल ट्रिक वाटते. तर तेच मला सांगायचं की खिसा वेगळी का आहे तर एक विज्युअल ट्रिक आहे, एक कंटेंट आहे, विशेष म्हणजे माझी कास्टिंग, म्हणजे मी कास्ट केलेले सर्व जे लोक आहेत कुठेही त्या असं वाटत नाही ॲक्ट्रेस म्हणून, खूप नॅचरल फिल्म वाटते, म्हणूनच ती वेगळी वाटते फिल्म. मी तर एवढं सांगेल की जगभर या खिसा या शॉर्ट फिल्मचं खूप कौतुक झालं, इंटरनॅशनल खूप अवॉर्ड भेटले. पण आता ती आपल्या देशामध्ये आपल्या प्लॅटफॉर्मवर फिफीच्या प्लॅटफॉर्मवर आलेली आहे, इंडियन पॅरानॉर्मामध्ये. तर मी सर्वांना अपील करतो की सर्वांनी स्क्रीनिंग, जे माझी स्क्रीनिंग 18 तारखेला होत आहे, जानेवारी 18 संध्याकाळी 5 वाजता, तर सर्वांना मी अपील करतो की सर्वांनी त्या स्क्रीनिंगला हजर राहावं. आणि
हजरल्यानंतर सर्वांचं फीडबॅक मला अपेक्षित आहे, कारण की काहीतरी नवीन आणखीन काही करायचं आहे, तर त्यासाठी तुमचे फीडबॅक असणं खूप जरूरी आहे. थँक्यू सो मच खिसा या शॉर्ट फिल्मला. आणखीन एक वेळा इंडियन पॅरानॉर्मलच्या ज्युरीला मी धन्यवाद देतो, माझ्या टीमकडून त्यांनी ही फिल्म सिलेक्ट केली. थँक्यू सो मच.